महायुतीचा नाशिकमध्ये उमेदवार कोण असणार याबाबतचे तर्कवितर्क लावले जात आहेत मात्र प्रामुख्यानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ भाजपला का हवेसे आहेत याच विषयीचे तीन महत्त्वाचे फॅक्टर आज आपण जाणून घेणार आहोत मी किरण ताजने आणि तुम्ही पाहताय पुडारी एक्सप्लेनर छगन भुजबळ राज्याच्या राजकारणातील प्रमुख नेता बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे व्यक्ती होते शिवसेनेमध्ये महत्वाचे व्यक्ती म्हणून छगन भुजबळांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख होती असं असताना ओबीसीच्या मुद्द्यावरून थेट शिवसेनेसह बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत भुजबळांनी फारकत घेतली आणि मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी शरद पवारांची साथ धरली यानंतर छगन भुजबळ संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये ओबीसी नेते म्हणून परिचित झाले हे छगन भुजबळ मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाची धगधगती मशाल पेटत असताना थेट मराठ्यांना अंगावर घेत होते आणि यामुळे पुन्हा एकदा ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ संपूर्ण देशाला अधोरेखित झाले या छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आणि इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या अशी ठाम भूमिका घेतली मराठ्यांचं आंदोलन धगधगत असताना कुठलाही राजकीय नेता या मराठ्यांना अंगावर घ्यायला तयार नव्हता त्यावेळेला भुजबळांनी दंड ठोपटले आणि त्यानंतर भुजबळ अधिकच आक्रमक होत गेले याच दरम्यान छगन भुजबळ ज्या वेळेला सभा घेत होते त्यावेळेला ओबीसींचे मुद्दे प्रखरतेने मांडण्याचं काम करत होते अशा वेळेला राज्यातील बहुतांश नेते पक्ष या आंदोलनावर भूमिका घेत असताना सावध भूमिका घेताना दिसले प्रतिक्रिया देत असताना हातचा राखून बोलत होते आणि त्यामुळेच ओबीसी नेता म्हणून छगन भुजबळांनी मांडलेली भूमिका संपूर्ण ओबीसी समाजासाठी महत्वाची ठरू लागली आणि याच कारणामुळे भुजबळांना ओबीसी समाजानं डोक्यावर घेतलं आपला नेता मांडलं आणि हीच बाब भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ओबीसी नेता आपल्यासोबत आला तर त्याचा मोठा फायदा होईल अशी भाजपाला गरज वाटू लागली आहे भाजपाला भुजबळ का हवे आहेत याचा दुसरा फॅक्टर पाहूयात राज्यामध्ये पुन्हा एकदा माधव पॅटर्न कार्यान्वित करण्यासाठीचा प्रयत्न आता सध्याच्या घडीला सुरू आहे त्याचं कारण म्हणजे सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील राजकारण जर बघितलं तर ते जातीय समीकरणावर अवलंबून आहे मध्यंतरीच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठ्यांची मोठ्या प्रमाणात एकजूट झाली आहे आणि हीच एकजूट भाजपला पोषक नसल्याचं बोललं जातंय आणि त्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा माधव फॅक्टर इतकंच काय तर यासाठीचे जे नेते आहे त्यांना चाल देण्याचाही प्रयत्न केला आहे आता खासदारकीची उमेदवारी देत असताना यामध्ये धनगर आणि वंजारी या दोन नेत्यांना संधी देण्यात आली आहे बीडमधून पंकजा मुंडे यांना तर परभणीतून महादेव जानकर यांना आणि हाच माधव पॅटर्न पूर्ण करायचा असेल याचं वर्तुळ जर पूर्ण करायचं असेल तर माळी समाजाचा नेता असलेले छगन भुजबळ यांना नाशिकमधून संधी द्यायची आणि तो माधव पॅटर्न पूर्ण करायचा अशा स्वरूपाचं समीकरण भाजपकडून आणि माहितीकडून एकूणच आखलं आहे याच अनुषंगानं जर विचार केला तर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने अनेक खासदारांना ओबीसी नेता म्हणून चाल देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या एकूणच कार्याला बळ देण्याचा प्रयत्न केला मात्र गोपीनाथ मुंडे यांची पोकळी अद्यापही भरून काढता आली नाही आणि इतक्याच ताकदीचा जर नेता आपल्यासोबत असला तर ओबीसींची मतं माधव पॅटर्नची मतं आपल्यासोबत असू शकतात राज्यातील राजकारण ज्या जातीय समीकरणांवर अवलंबून झालं आहे त्याचा फटका बसू नये यासाठीचा हा माधव पॅटर्न आता कार्यान्वित करण्यासाठीचे भाजपकडनं जोरदार प्रयत्न केले जात आहे आणि त्यामधील प्रमुख नाव म्हणजे छगन भुजबळ हे आपल्यासोबत असावेत असा, असा भाजपाचा एक प्रयत्न आहे छगन भुजबळ ओबीसी नेते हे संपूर्ण राज्याला देशाला परिचित आहेत मात्र दोन हजार चौदाच्या पूर्वी जर बघितलं तर छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये अनेक सभा घेत मैदान गाजवली होती ओबीसींचा नेता म्हणून त्यांचे मुद्दे मांडले होते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर हा माधव पॅटर्न आता पूर्ण करण्यासाठी छगन भुजबळ अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहे ऐंशीच्या दशकामध्ये अण्णा डांगे असू देत किंवा संघाच्या लोकांनी जो माधव पॅटर्न कार्यान्वित केला होता त्यावेळेला देखील अशाच स्वरूपाचं सध्याच्या घडीला जे महाराष्ट्रामधलं जे जातीय राजकारण आहे अगदी तशाच स्वरूपाचं राजकारण देखील त्यावेळेला होतं आणि तशीच परिस्थिती आता असताना माधव पॅटर्न राज्यात देशात कार्यान्वित करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे आणि त्यासाठी छगन भुजबळ आता हे भाजपबरोबर असणं आवश्यक वाटू लागलं आहे तर आता तिसरा फॅक्टर पाहूयात ज्यामध्ये भाजपला भुजबळ का हवे आहेत यामध्ये जर बघितलं तर आत्ताच्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये मराठा आंदोलकांचा मोठा प्रभाव आहे त्यांनी बांधलेली जी एकजूट आहे त्यामुळे अनेक पक्षांनी अनेक नेत्यांनी मोठा धसका घेतला आहे उघडपणे आजही कोणी मराठा समाजाच्या विरोधात बोलायला तयार नाही आहे त्याचं कारण म्हणजे मोठ्या संख्येनं असलेला मराठा समाज आणि त्याचं असलेलं जे वोट बँक आहे जे मतांचं ध्रुवीकरण आहे त्याचा कोणालाही फटका बसू नये किंवा त्या सगळ्या एकजुटीचा आपल्या पक्षाला फटका बसू नये यासाठीची काळजी घेण्याचं काम सध्याच्या घडीला अनेक पक्ष आणि राजकीय मंडळी करत आहेत मात्र या सगळ्या काळामध्ये प्रामुख्यानं उघडपणे जी भूमिका घेतली ती छगन भुजबळ यांनी घेतली आणि याच दरम्यान त्यांना बळ देण्याचं काम देखील महायुतीच्या माध्यमातून केलं जात आहे असं म्हणायला हरकत नाही मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मराठा बहुल मतदारसंघ असलेल्या नाशिकमधूनच छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यायची त्यांना निवडून आणायचं आणि एक प्रकारे माधव पॅटर्न कार्यान्वित करून ओबीसींच्या मताचं ध्रुवीकरण करून एक प्रकारे एक वेगळा मेसेज मराठा समाजाला देण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय छगन भुजबळ यांच्या माध्यमातून तर दुसऱ्या बाजूला आणखी एक विचार जर केला तर छगन भुजबळ यांना माधव पॅटर्नच्या माध्यमातनं महायुतीच्या रिंगणात उतरवायचं आणि याच माध्यमातनं एक राजकीय लिटमस टेस्ट देखील करायची असा एक प्रयत्न भाजपाचा असू शकतो त्याचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये जे मतांचं ध्रुवीकरण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं असलेला जो मराठा बांधव आहे तो नाराज होता कामा नाही आहे आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर भाजपवर मोठा रोष हा मराठा बांधवांचा आहे त्याच मराठा बांधवांना एक मेसेज देण्यासाठी छगन भुजबळ हे योग्य व्यक्ती असल्याचं भाजपच्या पक्ष पक्षच्या प्रमुख मंडळींना वाटतंय आणि त्यासाठी छगन भुजबळ यांची ही चाचपणी आहे तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ जर यशस्वी झाले तर मराठा समाजाला एक प्रकारचा वेगळा मॅसेज जाईलच मात्र दुसऱ्या बाजूला जर छगन भुजबळ पराभूत झाले तर आगामी येणाऱ्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्यासाठीचा मधील जो काळ असेल तो त्यांना दुरुस्ती करण्यासाठीचा असू शकतो आणि त्या माध्यमातून ती दुरुस्ती देखील केली जाऊ शकते असा एक प्रयत्न भाजपाचा असू शकतो त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपला जवळचे वाटत आहे त्यांना हवे हवेसे वाटत आहे आणि त्याचसाठी त्यांना नाशिकमधून महायुतीचा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं आहे त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होतं का हे देखील बघावं लागणार आहे मात्र छगन भुजबळ जर भाजपसोबत गेले तर त्यासाठी आपण जे आत्ता एक्सप्लेन केलेली जी तीन फॅक्टर आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत आणि त्यासाठीच छगन भुजबळांना सोबत घेणं भाजपाला महत्त्वाचं वाटू लागलेलं ला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद